कोरोना का संक्रमण रोकने के लिए शहर में संचार बंदी लगाई गई है, जिस कारण शहर के कई गरीबों पर भुखमरी का वक्त आया है। शासन स्वयंसेवियों द्वारा शहर के जरूरतमंद व गरीबों को भोजन दिया जा रहा है। क्राइम ब्रांच के डीसीपी राजमा ने इन्होंने भी शहर के हुड़केश्वर परिसर के सिद्धेश्वर झोपड़पट्टी निवासियों को भोजन बांटकर अपना सामाजिक दायित्व निभाया है। अशा बऱ्याच ठिकाणी अशी लोक राहत आहेत, अंडर प्रिविलेज लोक आहेत, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचत नाही। अशा ठिकाणी बऱ्याच जणांच्याकडे रेशन कार्ड पण नाही। ही सिद्धेश्वर झोपडपट्टी आहे, त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स नाहीत, जागा त्यांच्या नावावर नाही। तर अशा काही ठिकाणचा शोध घेऊन नागपूर शहर पोलीस त्यांच्या अन्नधान्याची काळजी घेत आहे। बरोबरच कोरोनाविरोधाची ही जी लढाई आहे आपल्या सगळ्यांना जिंकायची आहे आणि आपण नक्की ती जिंकू, त्याबद्दल त्या सगळ्यांना संदेशही देत आहेत की लोक उलट अजिबात बाहेर पडत नाहीत, पण त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे म्हणून पोलीस बाहेर पडून त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि खूप त्या सगळ्या लोकांशी भेटून बोलून अगदी मन हेलावत आहे, प्लस आनंद पण वाटतंय पोलीस असण्याचा। सगळ्या आम्हा अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो। नागरिकांना या माध्यमाद्वारे हीच विनंती आहे की लढाई आपण जिंकणार आहोत। जगभरामध्ये जे सगळं सावट आहे आणि जगभराला आपण सांगणार आहोत की भारत कशा सुंदर प्रकारे या मोठ्या लढाईमध्ये जिंकू शकतो। थोडे दिवस राहिलेले आहेत, आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या। जय हिंद। राजमा ने इन्होंने इस वक्त कहा कि कुछ ही दिनों की बात है, जल्द ही कोरोना से चल रही लड़ाई हम जीतेंगे। साथ ही उन्होंने सभी को घर में रहने की अपील भी की है।